नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरतीसाठी चालू घडामोडीचे महत्त्वाचे IMP प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला नागपूर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विचारले जातील. आज आपण एकूण 20 प्रश्न पाहणार आहोत. यापैकी मित्रांनो, 2 ते 3 क्वेश्चन हे तुमचे 100% परीक्षेला विचारले जातील, त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. हा आपला पहिल्याच क्रमांकाचा व्हिडिओ. असेच आपले मित्रांनो जवळपास 5 ते 6 व्हिडिओ या ठिकाणी येतील, तर ते आजच सर्व व्हिडिओ पडणार आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पहा मित्रांनो, चला आता वेळ न लावता थोडीची सुरुवात करूया. तर पहा मित्रांनो, नागपूर धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरतीसाठी चालू घडामोडी पेशेल आहेत आपल्या ह्या. तर ख्रिश्चन जॉर्डन हा T20 विश्वचषक क्रिकेटमध्ये हॅट्रिक करणारा पहिला गोलंदाज कोणत्या देशाचा ठरला आहे? तर ख्रिश्चन जॉर्डन हा T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये हॅट्रिक करणारा पहिला जो काही गोलंदाज आहे तो इंग्लंड या देशाचा ठरलेला आहे. त्याच्यानंतर पहा, T20 वर्ल्ड कप आतापर्यंत भारताने किती वेळा जिंकलेला आहे? तर T20 वर्ल्ड कप आतापर्यंत भारताने 2 वेळा जिंकलेला आहे. त्याच्यानंतर 2024 T20 वर्ल्ड कप कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता? तर 2024 T20 वर्ल्ड कप अमेरिका व वेस्ट इंडिज या देशामध्ये आयोजित करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर ब्रिक्स गेम्स 2024 भारताने एकूण किती पदके जिंकलेले आहेत? तर ब्रिक्स गेम 2024 भारताने एकूण 29 पदके जिंकलेले आहेत. IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 कोणी सादर केला? तर महाराष्ट्राचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 हा अजित पवार यांनी सादर केलेला आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2024-25 महिला उद्योजकांसाठी कोणती योजना सुरू करण्यात आली? IMP प्रश्न आहे, लक्षात ठेवा. तर महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2024-25 महिला उद्योजकासाठी अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना सुरू करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर नुकतेच भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर पहा, नुकतेच भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून विक्रम मिश्री यांची निवड करण्यात आलेली आहे. हासुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. 8 नंबरचा प्रश्न पहा, 2024 टाटा IPL T20 कप कोणी जिंकला? तर 2024 टाटा IPL T20 वर्ल्ड कप जो आहे मित्रांनो, KKRने जिंकलेला आहे. त्याच्यानंतर 9व्या क्रमांकाचा प्रश्न, 2024 झालेल्या T20 कप भारताने जिंकला या सामन्यामध्ये सामनावीर कोण ठरले? तर पहा, 2024 झालेला जो काही T20 वर्ल्ड कप आहे तर याच्यामध्ये सामनावीर विराट कोहली ठरलेला आहे. 2024 वर्ल्ड कप भारताने कोणत्या देशाला हरवून जिंकलेला आहे? तर दक्षिण आफ्रिका या देशाला हरवून भारताने T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे. त्याच्यानंतर पहा, आता हा T20 वर्ल्ड कप जिंकल्याच्यानंतर पहा, रोहित शर्मा, विराट कोहली आणि डबल एक भारताचा खेळाडू आहे की ज्यांनी आता T20 निवृत्ती घेतलेली आहे, तर तो दुसरा खेळाडूचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर पहा, एका ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 पदके भारताला जिंकून देणारी स्वतंत्र भारताची पहिली महिला खेळाडू कोण? तर एका ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 पदके भारताला जिंकून देणारी स्वतंत्र भारताची पहिली महिला खेळाडू मनु भाकर ही ठरलेली आहे आणि ही हरियाणा या राज्याची आहे. लक्षात ठेवायचं आहे, ती नेमबाज आहे. त्याच्यानंतर मनु भाकर यांचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? तर नेमबाजी या खेळाशी संबंध आहे. या ठिकाणी मानू झाले पाहिजे, तर मनुआ हे लक्षात ठेवा. मनु भाकर या कोणत्या राज्याच्या आहेत? तर मनु भाकर या हरियाणा या राज्याच्या आहेत. 2024 पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळून दिले? तर मनु भाकर यांनीच मिळून दिलेले आहे. आसाममध्ये नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर आसामचे नवीन राज्यपाल म्हणून लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची निवड झालेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्राचे एक व्यक्ती आहेत पहा, ज्यांचं नाव आहे या ठिकाणी बागडे, तर यांची कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर UPSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? तर प्रीती सुदान यांची UPSCच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. कोणाची पहा? प्रीती सुदान यांची UPSCच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. 16 नंबरचा प्रश्न पहा, महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतले? तर महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून CP राधाकृष्णन यांनी शपथ घेतले. यापूर्वी CP राधाकृष्णन हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर CP राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे कितवे राज्यपाल आहेत? तर CP राधाकृष्णन हे महाराष्ट्र राज्याचे 24वे राज्यपाल आहेत. त्याच्यानंतर राधाकृष्णन यांच्यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होते? तर राधाकृष्णन यांच्यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हे होते, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे राज्यपाल होण्याच्या अगोदर कोणत्या राज्याचे राज्यपाल होते? तर झारखंड या राज्याचे राज्यपाल होते. तर CP राधाकृष्णन हे मूळचे कोणत्या राज्याचे आहेत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. 20 नंबरचा प्रश्न पहा, जगातील शक्तिशाली देशाच्या रिपोर्ट यादीमध्ये 2024 भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर पहा,
जगातील शक्तिशाली देशाच्या पासपोर्ट रिपोर्ट यादी 2024 भारताचा कितवा क्रमांक? तर 82 क्रमांक आहे. आता राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढचा प्रश्न 5-7 म्हणजे 21 प्रश्न, खूप IMP प्रश्न आहे. 100% विचारला जाईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कितव्यांदा अर्थसंकल्प सादर केलेले? तर 7 अर्थसंकल्प सादर केलेले. तर केंद्रामध्ये सर्वात जास्त अर्थसंकल्प सादर करणारे कोण मंत्री आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पहा मित्रांनो, अशा स्वरूपामध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न 21 पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अशा स्वरूपाचे प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जेणेकरून ज्यावेळेस व्हिडिओ मी अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.